हाय फ्रेंड्स आता सुरू झालेला आहे उन्हाळा आणि उन्हाळा म्हणलं की आपला सगळा भर असतो तो थंड खाणं थंड पिणं यावर आणि सगळ्यात जास्त आणि सगळ्यात फेमस असं थंड ड्रिंक ते म्हणजे लस्सी हे आणि हेच लस्सीचे आपण वेगवेगळे सहा प्रकार कसे बनवायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं पी इन वन हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नकात चला तर मग आपण सहा वेगवेगळ्या प्रकारे लसी कशी बनवायची ते पाहूयात तर लसी बनवण्यासाठी मी येथे दीड लिटरच्या अंदाजाने दही घेतलेला आहे दीड लिटर आहे हे दही आणि त्यासाठी मी हे अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे जास्त पाणी नाही टाकायचं थोडं घट्टच ठेवणार आहोत आपण आणि असं रवीच्या सहाय्यानं मिक्स करायचं ते व्यवस्थित त्याचं लोणी नाही बनवायचं आपल्याला फक्त एक जीव करायचं सगळं दही हे अशा पद्धतीनं झालेलं आहे ते दही आपलं आता हे दही आपण अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर हे दही मी अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवते तर सगळ्यात पहिला लसीचा प्रकार पाहूयात आपण तो म्हणजे प्लेन लस्सी तर यासाठी मी बाऊलमध्ये एक ग्लास दही घेतलेला आहे जे आपण आता फेटलं होतं ते दही आणि यामध्ये आपण दोन चमचे पिठी साखर घेणार आहोत दही जर जास्त आंबट असेल तर साखरचं प्रमाण थोडं वाढवायचं आणि जास्त नसेल आंबट तर थोडं कमी ठेवायचं पिठीसाखरेचं प्रमाण यामध्ये मी थोडी विलायची पण टाकलेली आहे आणि हे आपण व्यवस्थित रवीच्या सहाय्यानं मिक्स करायचं आणि आपण हे आता ग्लासमध्ये घेऊयात तर झालेली आहे आपली तयारी ही प्लेन लस्सी एकदम साधी सोपी यावर आपण पिस्त्याचा आणि बदाम किंवा काजूचा काप टाकूयात तर तयार झालेली आहे आपली प्लेन लस्सी तर आपला दुसरा प्रकार तो म्हणजे बनाना लस्सी यासाठी मी दोन केळाचे असे छोटे काप करून घेतलेले आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते यामध्येच आपण एक ग्लास दही घेणार आहोत फेटलेलं आणि मी येथे दोन चार काजूचे काप करून घेतले होते ते यामध्ये आपण टाकूयात केळ थोडे गोड असतात त्यामुळे आपण साखर थोडी कमी घेणार आहोत विलायची पण टाकलेली आहे मी यामध्ये आपण आता हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत तर तयार झालेली आहे आपल्या लस्सीचा दुसरा प्रकार तो म्हणजे बनाना लस्सी यावर आपण काजू बदामची पूड तसेच पिस्त्याची पूड टाकणार आहोत सजावटीसाठी तर अशी तयार आहे आपली बनाना लस्सी तर आपला तिसरा प्रकार तो म्हणजे केसर पिस्ता लस्सी यासाठी मी येथे पिस्ते असे भिजवून ठेवले होते अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजवलेले आहेत हे आणि येथे मी केसर भिजवलेला आहे दोन चमचे दुधामध्ये अर्ध्या तासासाठी भिजवलेलं आहे हे पण तर आपण हे आता बारीक करून घेऊयात मिक्सरमध्ये तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पिस्ते भिजवलेले आणि केसर भिजवलेलं घेतलेलं आहे यामध्येच आपण एक ग्लास दही घेणार आहोत फेटलेलं यामध्ये आपण साखर घ्यायची पिठी साखर आपलं दही ज्याप्रमाणे आहे जसं आंबट आहे त्यानुसार आपण साखरेचं प्रमाण ठरवायचं यावरच विलायचीची पूड टाकलेली आहे मी आणि हे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तर तयार झालेली आहे आपली केसर पिस्ता लस्सी आपल्या लस्सीचा तिसरा प्रकार आता आपण पुढचा प्रकार पाहूयात जो की सगळ्यांना खूप आवडतो असा रुआबा लस्सी तर रुआबच्या लसीसाठी पण मी येते एक ग्लास दही घेतलेला आहे आणि यामध्ये एक चमचा फक्त साखर घेतलेली आहे कारण रुआ खूप गोड असतो त्यामुळे यावरच थोडी विलायची घेतलेली आहे तर अशा प्रकारची रुआ बॉटल असते ही दीडशे रुपयाला कुठेही मिळते तर हेच रुआ आपण घेणार आहोत तर मी येथे दोन चमच्याच्या अंदाजाने रुआ घेतलेला आहे आणि हे आपण व्यवस्थित असं मिक्स करणार आहोत चमच्याच्या सहाय्यानं मिक्स करायचं हे आपण व्यवस्थित तर तयार झालेली आहे आपली रुआजा लस्सी यावर आपण काजूची पूड तसेच पिस्त्याची पूड टाकणार आहोत सजावटीसाठी तर आपला लसीचा चौथा प्रकार रुआबा लस्सी तयार झालेली आहे आता आपण पुढचा प्रकार पाहूयात तो म्हणजे मँगो लस्सी तर यासाठी मी येते एक ग्लास दही घेतलेला आहे फेटलेलं यामध्येच मँगोचा क्रश घेतलेला आहे मी तुमच्याकडे जर आंबा अवेलेबल असेल तर त्याचं पण तुम्ही काप करून यामध्ये टाकू शकता यावर विलायची पूड घेतलेली आहे मी आणि मँगो क्रश हा खूप गोड असतो त्यामुळे एकच चमचा मी पिठी साखर घेतलेली आहे आणि हे आपण मिक्स करून ग्लासमध्ये काढून घेऊयात तर अशा पद्धतीने तयार झालेली आहे आपला लसीचा पाचवा प्रकार मँगो लस्सी यावर आपण पिस्ते काजू बदाम याने सजावट करूयात तर तयार आहे आपली मँगो लस्सी जी की खूप आवडते लहान मुलांना तर आपल्या लस्सीचा पुढचा प्रकार चॉकलेट लस्सी पाहूयात आपण मी येथे पॅनमध्ये मध्ये दोन चमचे दूध घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा आक्रोड घेतलेला आहे आणि डेअरी मिल्कच चॉकलेट घेतलेलं आहे मी एक मोठं ते आपण मंद गॅसवरती एक जीव करणार आहोत सगळं मेल्ट करून घेऊयात तर अशा पद्धतीने सगळं मेल्ट झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून हे पूर्ण थंड करून घेऊयात तर यासाठी पण मी येते एक ग्लास दही घेतलेला आहे आणि यामध्ये मेल्ट केलेलं चॉकलेट घ्यायचं आणि यामध्ये साखर घ्यायची एक चमचा तसेच यामध्ये विलायची पूड टाकायची आणि व्यवस्थित आपण हे मिक्स करायचं तर तयार झालेली आहे आपली चॉकलेट लस्सी तर अशा पद्धतीनं आपल्या सहा प्रकारच्या सगळ्यांना आवडणाऱ्या अशा लसी तयार झालेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या लसीचे सगळे प्रकार तुम्ही अवश्य घरी करून बघा आणि आवडले का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझं जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं पियूज ऑल इन वन हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद